मनसेवा आद्य वीर शिव महिला मंडळ पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील महिला उद्योजकांसाठी पंढरपूरमध्ये भव्य असा एक्सपो घेऊन दिवाळीची खरेदी एका छताखाली करता यावी या हेतूने दिवाळीनिमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम येथील टिळक स्मारक मैदानावर दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी भरविण्यात येणार आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या महिलांना उद्योगांसाठी मोफत स्टॉल व स्टॉल उभारण्यासाठी विना व्याज कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त महिलांना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी स्टॉलची बुकिंग कशी करावी असे आवाहन मनसेचे नेते दिलीप बाबू धोत्रे व डॉक्टर शोभा कराळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदानावर दिवाळीची खरेदी एका छताखाली हा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी 200 स्टॉलची निर्मिती करण्यात येणार असून पंढरपूर शहर तालुका मंगळवेढा शहर तालुका या दोन्ही तालुक्यातील महिला उद्योजकांना त्या ठिकाणी स्टॉलची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. ज्या महिलांनी हे वेगवेगळे पदार्थ बनवून त्या ठिकाणी तो स्टॉल ज्यांना पाहिजे त्या सर्व महिलांना हा स्टॉल मोफत देण्यात येणार आहे. त्या स्टॉलसाठी तिथं लागणाऱ्या सर्व सुविधा सर्व स्टॉलच अतिशय अद्ययावताचा स्टॉल आद्य वीरशिव महिला मंडळ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच्यासाठी नाममात्र म्हणून नोंदणी फी फक्त 101 रुपया ठेवण्यात आलेली आहे. याच्या पाठीमागं प्रामुख्यानं आमचा उद्देश हा आहे की या दोन्ही तालुक्यातील ज्या नवउद्योजक महिला आहेत त्या नवउद्योजक महिलांना त्या ठिकाणी बाजार उपलब्ध करून देणं मार्केट उपलब्ध करून देणं आणि त्यांनी घर बसून तयार केलेला पक्का माल त्या ठिकाणी मार्केटिंग करून विक्री करून देणं असा आमचा उद्देश आहे. जेणेकरून या दोन्ही तालुक्यातील अनेक नवीन उद्योजक या ठिकाणी तयार होतील. त्याचबरोबर ज्या महिला माता भगिनींना या एक्सपोमध्ये भाग घ्यायचा आहे परंतु त्यांच्याकडे भांडवलाची उपलब्धता कमी आहे तर त्या ठिकाणी 25,000 भांडवलाची मदत करण्याचं या ठिकाणी आमची वीरशिव महिला मंडळाने मनसेने ठरवलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही ज्या महिलांना त्या ठिकाणी भांडवल उदाहरणार्थ ज्या महिलेला 25,000 रुपये लागायचे आहेत साधारणतः तो विविध पदार्थ बनवायला परंतु त्यांच्याकडे 10,000 रुपये आहेत तर अशा महिलेला ताबडतोब त्या ठिकाणी आता हे आमची नावनोंदणी आहे की 5 ऑक्टोबरपर्यंत ही नावनोंदणी करायची आहे आणि 5 ऑक्टोबरपासून ते 6-7 या 2 दिवसामध्ये ज्या ज्या महिलांना या ठिकाणी भांडवलाची मदत लागणार आहे त्यांनी आमचं जे हे संयोजक मंडळ आहे याच्यामध्ये या संयोजक मंडळामध्ये आमच्या 15 माता भगिनींना त्या ठिकाणी त्यांचे दूरध्वनी क्रमांक मोबाईल नंबर्स आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या महिलेनी त्या महिलांना फोन करून त्या ठिकाणी त्यांना जे काही मदत पाहिजे ती सांगायची आहे आणि त्यांनी मदत मागितल्यानंतर त्यांना ताबडतोब 1 तासामध्ये ती मदत आम्ही उपलब्ध करून देणार आहे. ती 7 तारखेपर्यंतची ती मुदत असेल आणि हा एक्सपो 19 आणि 20 ऑक्टोबरला चालणार आहे. माझी आपल्या माध्यमातून पंढरपूर शहर तालुक्यातील मंगळवेढा शहर तालुक्यातील सर्व महिला माता भगिनी नवउद्योजक यांना विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी नावनोंदणी करावी आणि आपला स्टॉल उपलब्ध करून घ्यावा कारण 200 स्टॉल असल्यामुळे जे पहिली आमच्याकडे 200 नावं येतील त्या 200 लोकांना ते स्टॉलची आम्ही उपलब्धता करून देणार आहोत आणि जे आम्ही त्यांना भांडवल पुरवणार आहोत त्या भांडवल हे बिगरव्याजी बिनव्याजी असेल एकही रुपये त्यांनी द्यायची गरज नाही. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.